गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आपण अननस आई ई इमारत म्हणजे अतिज्ञ मुळाक्षरांचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. म्हणजे अतिज्ञ ही काय आहेत? मुळाक्षरं. आणि या मुळाक्षरांचं लेखन कसं करायचं, वाचन कसं करायचं हे पाहिलं आहे. तर आज मी रोज आपण आता पुढचा पाठ आपण पाहणार आहोत. आपण आता पुढच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पण सुरुवात करताना आपण रोज पहिल्यांदा मुळाक्षरांची उजळणी घेणार आहोत. आपले जी मुळाक्षरं झालेली आहेत, स्वर व्यंजन जे झालेले आहेत, त्याची रोज मी उजळणी घेणार आहे. आणि ती उजळणी केल्यावर आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मला सांगा, हे व्यंजन कोणतं आहे? हे व्यंजन तुमचं झालेलं आहे. हे व्यंजन कोणतं आहे सांगा? बरोबर, अ अननस. मग आता मी तुम्हाला रोज दोन दोन तीन तीन व्यंजनची परत ओळख करून देणार आहे. मग आता आपण अ पासून येणारे शब्द पाहणार आहोत. अ पासून येणारी चित्र, मग हे पहा, हे एक अशाचं चित्र आहे ते मला सांगा. बरोबर, हे चित्र आहे अ अननस. अ अननस. आणि जेव्हा मी शिकवणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या मागून बोलायचं आहे. अ अननस, अ अननस, अ अस्वल, अ अस्वल, अ ऐ, अ ऐ. आता हे व्यंजन पाहिलं आपण. हे काय आहे? स्वर आहे. आता आपण अ अ हा स्वर बघितला. आता याच्या पुढचा स्वर पाहूया. मला सांगा, हा स्वर कोणता आहे? आ. बरोबर. मग आ पासून येणारे शब्द पाहूया. आई, आ आई, आ आरसा, आ आरसा. पुढचं स्वर बघूया. मला सांगा, हे पुढचं स्वर कोणतं आहे? बरोबर, ई. मग ई इमारत, ई इमारत, ई इस्त्री, ई इस्त्री. मग आज आपण अ आ ई या तीन स्वरांची उजळणी केलेली आहे. तर तुम्ही आज काय करायचं, या तीन स्वरांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लेखन करायचं आहे. आणि जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा बोलूनच लिहायचं आहे. अ अननस, अ अननस, आई आई, जेणेकरून हे तुमचे सर्व मुळाक्षर व्यवस्थित पाठ झाली पाहिजेत. म्हणून मी रोज तीन तीन मुळाक्षरांची परत तुमची उजळणी घेणार आहे. आणि ज्या मुळाक्षरांची मी उजळणी घेणार आहे ते व्यवस्थित बोलून त्याचं वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुळाक्षरांची उजळणी केलेली आहे. आता आपण त्याच्या पुढचा पाठ पाहणार आहोत. मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द. जे मुळाक्षरं झाली त्यांना काय म्हणतात? ते काय आहेत? अ, ब, क, ड. हे काय आहेत? ही अक्षर आहेत. आणि आता या अक्षरांपासून आपण शब्द तयार करणार आहोत. जेव्हा दोन किंवा तीन अक्षरं एकत्र येतात, दोन किंवा तीन अक्षरं एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो? शब्द. मग आता आपण मात्रा नसलेले शब्द पाहणार आहोत. मला सांगा, हे चित्र कशाचं आहे? बरोबर, हे चित्र आहे घराचं. कोणतं चित्र आहे? घ, घर. मग आता आपण बोलताना घ घर बोलतो, पण ते घ घर आपल्याला लिहिता येतं का? नाही. मग त्याचं लेखन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर मला सांगा, हे चित्र आहे घराचं. मी तुम्हाला शिकवताना शिकवलंय घ घर. म्हणजे आपण पहिला शब्द, पहिलं अक्षर कोणतं बोललो? घ. इथे तुम्हाला अधिकचं चिन्ह झालेलं आहे, ॲडिशन. तिथं असं अधिकचं चिन्ह द्यायचं. हे कोणतं आपण लिहिलं अक्षर? घ. आणि आपल्याला कोणता शब्द लिहायचा आहे? र. मग दुसरं अक्षर कोणतं राहिलं? र. इज इक्वल टू, म्हणजे बरोबरचं हे चिन्ह आहे. आता आपण काय लिहिलं? आपल्याला शब्द लिहायचा आहे घर. पण आधी आपण डायरेक्ट लिहिलेला नाही तर त्याची फोड केलेली आहे. त्याची फोड कशी
हे काय हे हा जो शब्द आहे घन हा किती अक्षरी आहे याच्यामध्ये किती अक्षर आहेत दोन बरोबर याच्यामध्ये दोन अक्षर आहेत आणि ह्या दोन अक्षरांचं आपण इथे लेखन केलेलं आहे पण आता आपल्याला तो शब्द लिहायचा आहे जेव्हा आपल्याला शब्द लिहायचा असतो तेव्हा तो एकत्र लिहायचा पहिल्यांदा घ लिहिलेला त्याला जोडून र की शब्द कोण हे कोणतं शब्द झालं घर म्हणजे हे काय आहेत हे अक्षर आहेत ही वेगवेगळी अक्षर आहेत आणि ही दोन अक्षर आपण काय केलं आहे एकत्र केली ही दोन अक्षर एकत्र केल्यावरती एक शब्द तयार झाला आणि तो शब्द कुठला आहे घर म्हणजे शब्दांची फोड कशी करायची हे काय केलेलं आहे या हे जो हा जो शब्द आहे या शब्दांची दोन दोन भागामध्ये आपण काय केलेले आहे विभागणी केलेली आहे आणि नंतर ते दोन दोन अक्षर दोन अक्षर आपण एकत्र केलेले आहेत आता मला सांगा हे चित्र कशाचं आहे बरोबर हे चित्र आहे नळाचं नळ मग आता नळ कसं लिहायचं ते आपण पाहूया पहिल्यांदा आपण काय पाहिलं नळ पहिलं अक्षर कोणतं आलं न अधिक दुसरं अक्षर कोणतं आलं बघा म्हणा मळचं लेखन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे की मग शब्द आपला तयार झाला मग आता हे दोन अक्षर आपण वेगवेगळे लिहिलेले आहेत आता आपल्याला ती काय करायची आहे एकत्र लिहायची आहे मग आपण कसं लिहिणार नळ म्हणजे आपला शब्द कोणता झाला नळ मग आम्ही परीक्षेला किंवा तुम्हाला असे वेगवेगळे शब्दांची फोड करून देऊ अशा वेगवेगळ्या शब्दांची फोड करून देऊ आणि तुम्हाला काय करायचं आहे ते दोन अक्षर जे आम्ही दोन अक्षरांची फोड करून देऊ ते एकत्र करून त्याच्यापासून आपल्याला काय तयार करायचं आहे शब्द तयार करायचे आहे आणि ह्या शब्दांना काय म्हणतात मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द मग चला तर आता आपण मात्रा नसलेल्या दोन अक्षरी शब्दांचं आज वाचन करूया फळ सण नळ घन क्षण गण भर मन तन बस रस सर आता मी तुम्हाला डायरेक्ट वाचून दाखवले पण तुम्हाला तेवढी जर सराव नसेल तर एक एक शब्द एक एक अक्षर जर तुम्ही वाचलात फळ म्हणजे कोणतं शब्द झाला फळ पहिल्यांदा असं वाच मनातल्या मनात वाचायचं हे कोणतं अक्षर आहे ते अक्षर आहे फ आणि हे कोणतं अक्षर आहे मग कोणता शब्द झाला फळ तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 11 वरती असे अनेक तुम्हाला दोन अक्षरी मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द दिलेले आहे त्याचं तुम्ही काय करायचं आहे वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे जमत नाही असं नाही आपण जर तुमची मुळाक्षरं झालेली आहेत परत मी मुळाक्षरांची उजळणी घेते जर तुम्हाला व्यवस्थित मुळाक्षराचं वाचन करता आलं तर ह्या शब्दांचं तुम्हाला व्यवस्थित वाचन करता येणार आहे मग तुम्ही काय करायचं आजपासून या शब्दांचं वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आज आपण मात्रा नसलेले दोन अक्षरी शब्द पाहिले याचा पुढचा पाठ आपण उद्या पाहू धन्यवाद